नमस्कार, मी विर्या पवार, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। पाहूया काही ठळक घडामोडी। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांची इथं शासन आपल्या दारी अशी हा कार्यक्रम राबवण्यात आला होता, परंतु अशा कार्यक्रममध्ये अनेक लोकांना बोलवण्यात आलं होतं, त्यांना मुख्यमंत्री भेटले की नाही। जर सरकारी यंत्रणा, सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, SP महोदय, IG महोदय, महापालिकेचे आयुक्त, CO, सर्व सरकारच्या यंत्रणेची आम्ही कंबाईंड एक मीटिंग घेऊ लागलो का सरकारच्या ज्या ज्या योजना आहे त्या योजना गोरगरिबाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा हा एकमेव, मला असं वाटतंय का आतापर्यंत आपल्याला ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायला जावं वाटत होतं, आता सरकारच त्यांच्या घरी घर दस्तक, त्याचा अर्थ हे का घराघरापर्यंत आमचा माणूस जाईल, सरकारचा कर्मचारी, आणि तो त्या बांधवाला कोणत्या कृषीच्या योजना वेगळ्या आहे, महसूलच्या वेगळ्या आहे, ग्रामविकासच्या वेगळ्या आहे, कामगारांच्या वेगळ्या आहे, आदिवासींच्या वेगळ्या आहे, मायनॉरिटीच्या वेगळ्या आहे, मागासवर्गीय अनेक समाजाच्या लोकांना त्यांच्याकडं त्या योजनेचा लाभ एक प्लॅटफॉर्मवर मिळावं, त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी ही जी महाराष्ट्र राज्यामध्ये मला वाटतं का देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा असं अभियान सुरू झालं असेल, कधी या अभियानाच्या माध्यमातून गोरगरीब माणसाची जाणीव, गोरगरीब माणसाला न्याय देण्याचं काम, इथे कोणतीही पार्टी नाही, कोणतीही जात नाही, कोणताही धर्म नाही, कोणताही पंथ नाही, सर्व जातीय, सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सरकारच्या योजना सरकार म्हणून सरकार आपल्या दारी, आणि जत्रा त्याला रूप यासाठी दिलेला आहे का हे जत्रासारखं रूप आहे, याच्यामध्ये सर्व लोक येतात आपल्या आपल्या पद्धतीने, आपल्या आपल्या योजना, त्यांच्या जे स्टॉल असणार त्या स्टॉलवर त्याची नोंदणी होईल, आमचा सरकारचा कर्मचारी त्यांना गावामधून आणल, इथे सन्मानाने त्यांचा सन्मान करून त्यांना सन्मानच्या योजनेच्या माध्यमातून चेक असेल, त्याचा ऑर्डर असेल, ऑनलाईन सिस्टीम जी बनवलेली सरकारने त्या योजनेच्या माध्यमातून त्या गरिबाला न्याय मिळावा, हीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाची भावना आहे, आणि त्या भावनेला अधीन राहून मी पूर्वतयारी करण्यासाठी आज 21 तारीख आहे, 24च्या वजी 25 बी होऊ शकते, एखादा दिवस कमी जास्त होऊ शकतो, शेवटी राज्याची पॉलिसी ठरवताना, राज्य चालवताना सरकारच्या आम्हाला एकदा एक तारीख दिली होती, दुसरी तारीख वाढवण्यात आली, मग परत ती तारीख केली, शेवटी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय जी तारीख देतील 24 किंवा 25 त्या तारखेला आम्ही सर्व सज्ज राहू, त्यांचा प्रोग्राम कार्यक्रम प्रोग्राम ते कसं घेणार काय घेणार त्याची रूपरेषा दिशा आता कलेक्टर ऑफिसमध्ये मीटिंग घेतली जाईल, त्या ठिकाणी प्लॅन करून सर्व गोरगरिबांना त्या ठिकाणी न्याय कसं मिळेल, सरकारच्या योजनेचा लाभ कसं मिळेल याचं नियोजन करून, आणि नंतर मग हा कार्यक्रम नांदेड पॅटर्न, नांदेडमध्ये एक भव्य दिव्य असा कार्यक्रम होईल, आता होतो ना भविष्य कधीही सरकारच्या योजना एक प्लॅटफॉर्मवर अशा आल्या नाही, अशा दिल्या गेल्या नाही, आणि त्या देण्याची सुरुवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्रजींनी सुरू केली, मी त्यांचा माझ्यासारखे अनेक लाखो कार्यकर्ते त्यांचं स्वागत करू लागले। नागरिक आपण विचारणार आहे क्या हुआ पेटी के वास्ते खड़े वाले कुछ नहीं टोकन है तो क्या कहीं का टोकन है वो पेटी दे रहे ये हमारे लेबर कार्ड का मिले क्या तुम्हारे को हाँ ले अभी मिल रहा है तो कब से बटे आले अभी सवेरे से बटे आले वाले यहाँ पे बच्चे घर में है पेट को खाना नहीं यहाँ पे कैसा करना हम आपको पेट है दे रहे बोले 25 तारीख को आओ बोले यहाँ पे कहीं कैसे बुलाए हम आपको क्या बोल के बुलाए थे हम आपको बोले 25 तारीख को पेट है बैठ रहे तुम यहाँ आओ बोल के बोले हम आपको हमने मिस्त्री लेबर कार्ड बनाने वाला है कुछ भी नहीं दिए हम आपको पैसे दिए नहीं खाने को नहीं दिए कुछ नहीं खाली बिस्किट के पुड़े पे 2 रुपया ले होता पानी पिलाए खाली बस सुबह 6 बजे से हम बच्चे छोटे छोटे छोड़ के आके बैठे वाले भोकर से आए हथगांव से आए हम आपको उधर से पेठी वाले बुलाए सरकारी योजना है ना हाँ कि आज आओ बोल के पेठी देंगे बोल के हाँ रुको तो हाँ हाँ लेबर पेठे मारने बोले यहाँ पे मुख्यमंत्री आए तो उन्हें मिलेगा तुम्हारे जी नहीं भाई हाले थे ना हम कुछ भी नहीं बोले मुख्यमंत्री आप कब से बैठे हाले हम सुबह 6 बजे से हम भोकर से आए वाले कहाँ से रहते आप भोकर वहाँ से भोकर से कैसे आए हम बाइक से आए मोजी आपला काय ते पेटी भेटायची होती त्याच्यामुळे आले होते आम्ही तिरुरत्न नगर सांगेहून आलेली आहे माझं नाव आहे विजय माला प्रकाश बगाटे म्हणजे लेबर कार्ड काढलेलं आहे ते पेटीसाठी इथं बोलवलं होतं आम्हाला ती पेटी अजून भेटलेली नाही आणि जेवणचा डब्बा पण नाही भेटत ॲटोनं आलेली आहे मी हां खूप बेजारी झाली आता कुणीच विचारायला पाणी सुद्धा नाही पिलं आम्ही काहीच नाही जेवायला पण नाही झालं हां सकाळी 9 पासून आलेली आहे सकाळी 9 पासून आलेली मैं अभी नायगाव तालुके से कुंटुर में से आया वाला हूँ
और मुझे जो इन्हों बोले शासन दरबारी बोल रहे हैं, जो शासन चला रहे हैं तो बोल रहे हैं आरोग्य में सब मिलेगा, मगर उनको चिट्ठी दी वाली है मुझे, मैं चिट्ठी काढ़ा सब काढ़ा, मगर वहाँ पर देखने के लिए कोई नहीं, खाली नाम को शासन दरबारी बोल रहे हैं ये सरकार। अमल भजोनी नहीं हो रही, एक टोकन लिया मैं, टोकन लिया लोगों को जो बुलाए तो क्यों, क्या बोल के बुलाए थे? ये खाली राजकारणी है, ये अमल भजोनी इसमें कुछ भी नहीं है, सब बनवा बनवी के धंधे है ये सरकार के, हाँ सब बेवकूफ बनाए, खाने के लिए बोले वाले लोग, कुछ लोग भूखे पैसे छोटे छोटे बच्चे सब लोग आए वाले है, और सब लोग क्या है चिट्ठी काट रहे हैं वापिस जा रहे हैं, चिट्ठी काट रहे हैं वापिस, उनका इलाज ही नहीं हो रहा। ये टोकन है जो कामगार लोग है हम मिस्त्री, तो उनकी पेटी का टोकन है, तो कहाँ है कुछ है क्या मालूम भी नहीं अभी, ये उस पर सही किए वाला, और सब लोग परेशान है बहुत से। कौन बुलाए थे तुम्हारे को? हमको जो है तो शासन दरबारी बोल के सब शासन ने बुलाया। कौन करे थे आप, कहाँ से? आरोग्य विभाग के आह्वान करे थे, महामंडल दिए हमारे गांव में से, कुंटर में से। अच्छा। हम नाम लिखवाए वहां पर, मगर वो भी लोग, कुछ लोग आने से पहले ही गाड़ी ले गए, फिर हम टिकट से खर्चा करके वो गाड़ी में आए, फिर बाद में आप जाते हो कुछ नियोजन नहीं है उनका, फिर यहाँ पे खाली उन्होंने शासन दरबारी बोल के बता रहे, मगर शासन दरबारी कुछ भी नहीं है। सकाळपासून आलो पेटी साठी, तर पेटी आणखी कोणी दिली नाही, सकाळच्या 5 वाजल्यापासून बोलले सकाळी भेटणार, सकाळी भेटणार आहे म्हणले होते, इथं साहित्य वाटणार आहे, हो इथं भेटणार आहे म्हणले होते, तिथं लेबर कोर्टात गेल्या, तिथून इथं पाठवले लेबर कोर्टातून, इथं पाठवले, इथं पेट्या भेटणार आहोत, कोणी दिले नाही, आणखी दिले नाही, सकाळी 5 वाजल्यापासून आले आम्ही, काय वाटप झाली, काहीच झालं, आणखी कोणी दिले नाही, पेटी दिलं नाही, काहीच दिलं नाही, मला काय दिलं, 1 लाख पाणीचे बॉटल ठेवले असं नाही, इकडे तर काय कोणी दिलं नाही पाणी आम्हाला पियाला, कार्यक्रम कसा होता, पक्षाचा होता की शासनाचा होता काय, आम्ही फक्त पेटीसाठी आलते पाहू शकतात, अनेक लोकांना 75,000 लाभार्थ्यांना लाभ देण्याचा हा शासनानं जे म्हणले होते, आणि 1 लाख पाणीचे बॉटल आणि लोकांना नाश्त्याचा व्यवस्था करणार होती असंही जिल्हाधिकारीने आवाहन केले होते, परंतु इथं लोकांची गैरसोय झालेली आहे, आणि लोकांना कशा पद्धतीने धोका दिलेला आहे, आणि त्यांना कोणतीही वस्तू न देऊन त्यांना ह्या फसवण्याचं काम हा शासनाने केलेला आहे असा लोकांचा आरोप आहे। आपण पाहू शकता कोणत्याही लोकांना इथं काही भेटलेलं नाही, त्यांना फक्त टोकन देऊन हा फसवणूक केल्याचं दिसून येत आहे। माझ्या हातातलं टोकन घेतलं सर, फाडून फेकून दिलं, मी काय करू आता, मी अपंगाव, काय दिलं तुम्हाला टोकन, दिलं तर फाडून टाकून दिले गर्द्यामध्ये, कशाचं होतं टोकन, ते पेटीचं, पेटीचं, हो। तुम्हाला कोण, कुठून आहे तुम्ही? आम्ही हिमायतनगर तालुक्यातून कारला गाव आहे माझं। कोण तुम्हाला तहसीलदार नाही, कोण बोलू हे शासन मान्यदार हे आलं ना योजना, त्याच्यात आम्ही फॉर्म भरला होता, कसं आले वाहनाने आले सर, गाडी दिली फाटवून, अरे फाटवून आले ठेवलं, देऊन वाटप करून टाकायचं, कुठं आहे दुकान, हे लावलं नाही का इथे दुकान, कोणालाही वाटप झाले दिले नाही, वाटून टाका म्हणा, देऊन टाका, आणि माझं टोकन हरवलं त्याची तलाशी घ्या म्हणा। या ठिकाणी आपण पाहू शकता की काही बांधकाम ज्या कामगार असतात त्या कामगारांसाठी इथं पेटी आहेत, आणि या पेटी आहेत, या पेटी फक्त ठेवण्यात आलेली आहे, आणि कोणी वाटप केली नाही, कोणा असा आरोप आहे, लोकांना पाणीसुद्धा नाही इथं पियायला, त्यांना जेवायची व्यवस्था केली नाही, अपंग आहेत, काही दिव्यांग लोक आहेत, त्या दिव्यांगांसुद्धा गैरसोय केलेली आहे, फक्त नावाला हा कार्यक्रम झाला असं दिसून येत आहे, लोकांचा आरोप आहे, एकही पेटी वाटप केली नाही, इथं पेटी आपण पाहू शकतात, हा कामगाराचे आहे टोकन दिले होते, आणि त्याची पेटीही सुद्धा इथं आहे, या योजना आहेत अपंगासाठी, इथं रिक्षे वाटप आहे, काही लोकांनी दिलेलं आहे, परंतु काही लोकांचा असा आरोप आहेत की आमचे नावसुद्धा नोंद केले नाही आणि टोकन दिले नाही, आणि परत आम्हाला कार्यालयात या म्हणतात, म्हणून म्हणतात की हा शासन आपल्या दारीची खरंच अंमलबजावणी होणार का, काय फक्त कागदावरच अंमलबजावणी होणार, हे सुद्धा पाहण्याची गरज आहे, काही लोकांना मोजके देतात नंतर त्याचा काही लाभ भेटत नाही दुसऱ्यांना असं आपण अनेक वेळ बघितलेलं आहे, या ठिकाणी काही लोकांना दिलेलं आहे परंतु काही नाही दिले तर त्यांचं काय असा प्रश्न आहे। आपण पाहू शकतात की हा शासनदारी कशी लोकांची झाली बेजारी, हा पाहू शकता कार्यक्रमाचा कसं म्हणून लोकांना आणलेलं आहे, काही लोकांना त्यांना फसवणूक केल्याचं दिसून येत आहे, कोणाला जेवायला नाही, पाणीसुद्धा केलं नाही, लोकांचे आरोपात टोकन दिलेलं आहे, हा टोकनसुद्धा नावाला दिलं, त्यांना पेटीसुद्धा वाटप केली नाही, असा कामगार लोकांचा आरोप होतं, काही दिव्यांगाचा सुद्धा असा आरोप आहेत की फक्त काही मोजके लोकांना दिलेला आहे, परंतु त्यांचं कधी भेटणार हे पाहण्याची गरज आहे। काही लोक आहेत बाहेरगावी आलेले आहेत, त्यांना येण्याची सोय केली होती, परंतु त्यांना लहान लहान लेकरं आहेत त्यांच्याजवळ, त्यांना पाणी नाही, जेवायला नाही, अशा पद्धतीने शासनाचा हा शासन आपल्या
आपल्या दारीचं कार्यक्रम होतं राबवण्यात आलं, परंतु हा कशा पद्धतीने लोकांची गैरसोय करून यांची फसवणूक केलेली आहे पाहू शकता। मैं जब से बैठी थी वहाँ, मगर यहाँ कुछ है बोल के मेरे को मालूम नहीं था, मैंने वहाँ बैठी भाषण सुनते करे वाला था। क्या बोले साहब लोगों ने? साहब लोग हमें को मिले नहीं, कुछ भी नहीं बोले कि नहीं, कुछ रिक्शा वाटा भी है यहाँ बोल रहे दो तीन दिन को देते हैं, वहाँ पे फलान के दिन आ बिस्तान के दिन आ ऐसे। मैं बोली मेरे से घूमना नहीं आता, मेरे से आना नहीं होता, बोली मैं मेरे को घूमना नहीं आता, वहाँ तक कैसा लाना आता मेरे को। दिव्यांग रहने के बाद भी दिव्यांगों को नहीं मिल रहा सब लोग। हाँ यही तो बात है ना। अभी क्या तुमको सरकार से क्या उम्मीद है? ये देना जरूरी थी ना उनकी। क्या बोल के बुलाए थे? हमको नहीं बुलाया था, हमारे भैया को बुलाया कि वो पेठी देते बोल के, तो अभी पेठी? नहीं दिए अभी। बाटी की नहीं, पेठियां बाटी की नहीं। अभी तो तकसीम नहीं करे मालूम नहीं, अभी आगे क्या करेंगे। कैश भेटले नहीं, नहीं कैश नहीं, मी ही गाड़ी घर आई मैं चलता है ना, मनु मैं कहीं भी मनना गे संपले म्हणाले। हाँ त्याच्या मनावर कसं करतात की त्यांनी? मला गाडी पाहिजे होती हो, हे स्कूटी काय भरावं लागलं तर लागलं सबसिडीमध्ये, काय थोडं स्कूटी पाहिजे होती। नाही आता संपूर्णच गेली, आता देईच ना म्हणाले, देईना म्हणाले, देईना म्हणाले, संपूर्ण सर्वांना रिक्षाची स्कूटीची त्याला पर्याय द्यायला पाहिजे असं वाटतं। हो हो सर हो, द्यायला पाहिजे। आमचे मुदखेड तालुक्यातून बरेच गेलेत बाबा। नाही नाही आम्ही हे काही कर्णबधीर आहात, अस्थिव्यंगा हे ना कर्णबधीर आहात, मी अस्थिव्यंगा आणि हे बघा हे बी अस्थिव्यंगात, ते बी अस्थिव्यंगा, आता जबरीनं घ्यावं लागलं एक यांना चलता आहे ना, जबरीनं घ्यावं लागलं आम्हाला। आम्ही प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष मुदखेड आणि मी सचिव आलो की हे सरकारची योजना आहे, त्या योजनेचा खरोखर लाभ भेटला नाही असं दिसायलं सर्वांना। हे हे लाभ हे काय सर तुमच्या पुढेच आहे ना, हे बघा हे बघा पुढेच आहे लाभ मिळणं म्हणजे हे करून असं आहे असं वाटतं का? नाही नाही मला तर काय योग्य वाटत नाही, जे लावलंय खाया पियाला तर द्यायला पाहिजे त्यांना पाणी, किती वेळ झालं बसले तर हां मागू मागू घ्यावं लागलं आम्हाला दुसरी कुण पाणी। 10 वाजतापासून इथं आले आम्ही, मुदखेडला राहतो। मी बारडचा आहे, नाही नोंद नाही केली, परंतु कसं आहे यादी यादी नाही, माझं कर्णबधीर आहे आणि कर्णबधीर असल्या कारणामुळे मी साहेबाला मागणी घातली, साहेब काय म्हणले पुन्हा आली तर देऊ, नाही आली तर नाही तुम्हाला भेटणार, आणि तुम्ही आलं तसं परत जा, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे सर्वच आहे, आणि मी 63% असे असे भरपूर आता आमच्या इथून तर 20-22 जण गेलेत सर मुदखेडमधून, मुदखेडमधून आता आता आमचे प्रहार संघटनेचे आहेत त्यांना मिळाला नाही, त्यांची नावच नाहीत म्हणणं, त्याच्यामुळं ते आमचे वापस गेले। हां ऑनलाईन आहे ना जिल्हा परिषदला, ऑनलाईन आहे मुदखेडची, हां जिल्हा परिषदला ऑनलाईन आहे आमची, ऑनलाईन असते वेळेस यांच्याकडे नाव नाही म्हणल्या ना, म्हणजे हे तोंड बघून नावं दिलीस सर, खरं बोलायचं। हां काय हां तेच म्हणालो, हे ना मोजक्या लोकांना जे म्हणजे ओळखीचं आहेत त्यांना त्या यांनी लाभ दिला, आणि आमच्या मुदखेडून आता 20-22 जण आले आम्ही, वंचित आहे त्यांना लाभ मिळाला नाही। आता मला सांगा हे बघा हे आज किती वर्षाच्या नंतर आलेत आज, हे बघा हे सारं तुटून गेलं, हे बघा काय याच्यात आता हे मागायले तर यांना नाही म्हणतात, हे खरंच अन्याय होय दिव्यांगावर, अन्याय वर नाही काहीच नाही। उपाशी तरी आम्ही विचारल्या फराळांना काही सुविधा आहे की नाही, सकाळी आम्ही 10 पासून बसले, पाणी तर विचारा फराळाला नाही तर नाही, पाणी तर विचारा, पाणी तर पाजवायला पाहिजे होते, मुदखेडून आले आता आम्ही कमीत कमी 40 किलोमीटर 35-40 किलोमीटर आल्या, मग द्यायला पाहिजे होतं ना सर, कोण काय शासन आहे सर, हे कर्मचारी बरोबर नाहीत, शासन बरोबर आहे पण कर्मचारी बरोबर नाहीत, कारण का हे जे ओळखीचे आहेत त्यांच्या तोंडाला बघून हे लाभ दिलेला आहे। आता आमच्या नोंदी असताना नोंदी घेतल्या नाहीत का, घेतल्या नाहीत मला सांगा, सायकल होणार वैसे नको, सायकल कल देते बुधकी दिन आखलं, नाम नोंद आहे ना, इथून सरपंच
सर आमच्या गावचं पुनर्वसन झालं पर 2011 पुनर्वसन झालं पण आमच्या आणखी आम्ही आमच्या हातामध्ये घरपट्टी नाही किंवा आमच्या हातात काहीच घराचा हक्क नाही आणि जे मूळचे लाभार्थी आहेत घराचं घरकुलासाठी ज्यांचे शेत नावे जमीन आहे किंवा जे आणखी त्यांना पुनर् घर वापरू शकत होते पण त्यांना घर भेटले नाही परंतु जे सालाने आले किंवा शिकण्यासाठी आले किंवा अचानक पूरवृष्टीमध्ये गावात असताना ज्या अतिवृष्टीमध्ये भेटले त्यांना घरकुल देण्यात आले आणि जे गावामध्ये जमीन असता त्यांना घरापासून वंचित ठेवले आणि जे शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याच्या नावे घरकुल असता त्यांना बिगर शेतकऱ्याचे घरकुल देण्यात आले आणि मी माझ्या प्रश्नासाठी माझी जमीन सर्व माझे कुटुंबीय दवाखान्यात असताना आमच्या कुटुंबावर अन्याय केले आमच्या जाणीवपूर्वक आमच्या पांदन रस्ता सोडून जाणीवपूर्वक आमच्या शेतातून रोड घातला आणि आमची अर्धा एकर जमीन ही शेतामध्ये गेली आणि पूर्ण गायरान जमिनीचे इकडून सरोवर तिकडून सरोवर दोन्ही बाजूने सरोवर फटून आमच्या शेतामध्ये येते. प्रत्येक वेळेस तहसीलदार येतात, कलेक्टर साहेब येतात, आमदार साहेब येतात, प्रत्येक साहेबांना मी भेटले परंतु मला आश्वासने देऊन साहेब जातात. मी 16-17 वर्षापासून मी तहसीलच्या एरझाऱ्या मारते पण माझा कोणीच विचार करे. मी लहान मुलगी होती तेव्हा मी खांद्यावर घेऊन तिला कडेला घेऊन मी तहसीलने चक्र मारत होते पण आता मला एकटीला तहसीलला फिरण्याची सुद्धा लाज वाटते. तरीसुद्धा माझा प्रश्न सुटत नाही सर. माझी जमीन पूर्णतः 2-4 महिने आमच्या शेतामध्ये पूर्ण गावचे पाणी साचते पण आमच्या शेतामध्ये प्रत्येक आम्ही हंबर्डे साहेबांना बोलले, राऊत साहेबांना बोलले, काकांनी साहेबांना बोलले, प्रत्येक आमदार कलेक्टर साहेबांना आमदारांना बोलले पण माझा विचार केला नाही. प्रत्येक आश्वासने देऊन निघून जातात पण मग आमचं गाव आणखी पूर्ण झालं नाही. मी काल साहेबांना अर्ज दिला. प्रत्येक दरवर्षी मी पावसाळ्याला की अर्ज देते. अर्ज घेतात, बघतात, ऐकतात, बस एवढंच होतं सर. माझ्याकडे असे कित्येक अर्ज आणि कित्येक आमदारांना, कित्येक तहसीलदारांना, कित्येक मी कलेक्टर साहेबांना मी असे अर्ज दिले पण असे म्हणजे 16-17 अर्ज प्रत्येकाला दिलेले आहेत. जे आहेत ते माझ्यापाशी आहेत, मी काल दिले पण कोणीच विचार करीत नाही, फक्त आश्वासने देऊन निघून जातो. अच्छा, खूप आमचे गावकरी सर एकदम पूर्णतः शेतीवर आधारित आहेत सर. गंगाबेट पूर्णतः 100% शेतकरी हा एकही कामगार किंवा नोकरदार पूर्ण शेतीवर अवलंबून आहेत. त्यांच्या मदत भेटली नाही सर. घरकुल आहेत पण आमच्या घरकुलावर काहीच हक्क नाही. मी लक्ष्मण चांद कोकरे राहणार नेली तालुका जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून मी एक अपंग दिव्यांग आहे. मला आत्तापर्यंत घरकुलचा लाभ भेटलेला नाही. ज्याला गच्चीचे मागणी केली होती सरपंचाला सर, ते चांगल्याला सो घरकुल देतात. आता आपण आम्हाला दिव्यांगाला एकाला घरकुल नाही आमच्या निर्णयमध्ये. हो सर, आमच्या निर्णयच्या भेटत नाही असा लोकांचा आरोप आहे. खरं आहे, हो खरं आहे सर. आम्हाला फक्त व्हीलचेअर भेटली, आतापर्यंत कोणता चाळे नाही निधी. मला घरकुलची मागणी आहे. माझ्या घरात दर पावसाळ्यात पाणी जातं सर, पावसाचं पाणी वर्षाला सर. मला आपण काय साप येतात आमचा घर सरपंच काहीच ऐकत नाही सर. चांगल्याला घरं दिले सर, ज्याला गच्चीचे घर येत आहेत त्याला डबल डबल दिले. हो सर, मला नाही दिलं. हो सर, अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा माझा महाराष्ट्र लाईव्ह.